नमस्कार, मैं अशोक काळकुटे, तुम्ही पाहताय पुन्हा गुन्हा। एएसपी पंकज कुमावत यांनी बीड जिल्ह्यात केलेल्या कारवाईनंतर सर्वत्र चर्चा सुरू असते। अशीच एक काल कारवाई केली आहे एएसपी पंकज कुमावत आणि त्यांच्या टीमनं, ज्या कारवाईनंतर संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ माजली आहे। गुप्त बातमीदाराच्या आधारे एएसपी पंकज कुमावत यांना एक माहिती मिळाली आणि यानंतर एएसपी पंकज कुमावत यांच्यासह त्यांच्या टीमनं बीड तालुक्यातील महाजनवाडी या ठिकाणी धाड टाकली। धाड टाकल्यानंतर अशोक रामहरी घरत हा व्यक्ती स्वतःच्या दारात चंदनाचे लाकड तासत बसलेला होता। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं, यानंतर चौकशी केली आणि झाडाझडती घेतल्यानंतर त्याच्या घरातून तब्बल 4 क्विंटल 99 किलो इतकं चंदन ताब्यात घेण्यात आलं। याबरोबरच बोलेरो पिकअप, कुऱ्हाड, वाकस यासारखं साहित्य देखील जप्त करण्यात आलं। एकूण 20,72,700 रुपयांचा मुद्देमाल यावेळी पोलिसांनी जप्त केला आहे। यानंतर पोलिसांनी आरोपीसह मुद्देमाल नेकनूर पोलीस ठाण्यात आणला आणि माहिती घेऊन त्यानुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। चौकशीअंती रात्री उशिरा एकूण 10 जणांवरती बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये एएसपी पंकज कुमावत यांच्या पथकातील बालाजी दराडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या संपूर्ण घटनेची माहिती पोलीस अधीक्षक ठाकूर यांना देण्यात आली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज कुमावतसह त्यांच्या टीमनं ही कारवाई केली आहे। या संपूर्ण कारवाईनंतर बीड जिल्ह्यातील 2 नंबरवाल्यांसह चंदन तस्करांचे धाबे दणाणले। एवढंच नव्हे तर नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आणखी खूप मोठ्या प्रमाणात चंदन तस्कर आहेत, ज्यांच्याकडे क्विंटल नव्हे तर टनावरती चंदन सापडू शकतं। मात्र आता पोलीस पुढे कशा पद्धतीने तपास करतायत आणि यापुढे आणखी काही लोकांना अटक करून काही कारवाई करतायत का किंवा चंदन ताब्यात घेतायत का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। व्हिडिओ जर्नलिस्ट कार्तिक ठाणेसोबत मी अशोक काळकुटे, लढा ब्युरो।